नमस्कार मित्रांनो, तर आज आपण ॲटिट्यूड अँड टाइम या दोन गोष्टींचं महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत. तर प्रत्येकाच्या जीवनात ॲटिट्यूड आणि टाइम किती महत्त्वाचं आहे हे आपण जाणून घेणार आहे. तर फर्स्ट आपण ॲटिट्यूडबद्दल जाणून घेऊ. तुम्ही हे म्हणताना ऐकलं असेल की त्याला लयच ॲटिट्यूड आहे, तो लयच भाव खातो. तर भाव म्हणजेच थोडक्यात ॲटिट्यूड. तर तो ॲटिट्यूड का खातो आणि ॲटिट्यूडचं महत्त्व काय आहे, तसंच टाइम टाइम म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात टाइम महत्त्वाचा असतो. तर ते टाइम मॅनेजमेंट कसं करायचं आणि ते मॅनेजमेंटसाठी स्किल कोणते आहेत ते आज आपण पाहणार आहोत. कारण ॲटिट्यूड, जर माणसाकडे ॲटिट्यूड नसेल तर माणसाला ही शून्य किंमत असते. आणि टाइम, जर माणसाचं टाइम मॅनेजमेंट नसेल तर माणसाचं जीवन हे व्यर्थ होऊन जातं. वे म्हणजे टाइम इज मनी, टाइम इज मनी म्हणजे जर माणसाकडं वेळेचं व्यवस्थापन नसेल तर माणूस कुठेही भरकटला जातो. तो रस्त्याचा त्याचा म्हणजे जीवन त्याचं विस्कळीत होतं आणि तो त्याचं म्हणजे जे ठरलेलं ध्येय आहे तो उद्दिष्ट प्राप्त करू शकत नाही. तर फर्स्ट आपण ॲटिट्यूडबद्दल जाणून घेऊ. ATTITUDE, ॲटिट्यूड. ॲटिट्यूड म्हणजे काय? ॲटिट्यूडचं रहस्य ABCD लपलेलं आहे. A to Z म्हणजे 1 ते 26 हे ABCD म्हणजे थोडक्यात तुम्ही असं जर धरलं A1 B2 C3 असं, तर A to Z म्हणजे 1 ते 26. तर ॲटिट्यूडचं आपण आज महत्त्व जाणून घेऊ. ॲटिट्यूड म्हणजे काय? तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की इंग्लिश म्हणजे जी इंग्रजी डिक्शनरी आहे, म्हणजे जी शब्द डिक्शनरी आहे, तर त्याच्यामध्ये ॲटिट्यूड या शब्दाला खूप महत्त्व आहे. ATTITUDE, ॲटिट्यूड. तर का महत्त्व आहे ते मी तुम्हाला सांगतो. A1 O 2 माय ते काय काय लिहिलं हे? तर हे जी आपण पाहतो की अंक, तर प्रत्येक गोष्टीला आपण पाहतो की जर त्या गोष्टीच्या पुढे 0 असेल तर त्याला काहीच किंमत नाही, पण मागं जर 0 असेल तर त्या गोष्टीची किंमत वाढते. म्हणजे थोडक्यात तो ॲटिट्यूड वाढतो. तर आता आपण यांची बेरीज करणार आहे की 1 + 20 + 20 + 9 + 20 + 21 + 4 + 5. तुम्ही पण करायची बेरीज किती येते? तर याची बेरीज येते 100. 100 म्हणजेच हा 100% परफेक्ट शब्द आहे. म्हणून याला ॲटिट्यूड म्हटलं जातं की तो ज्या माणसाला ॲटिट्यूड आहे म्हणजे तो 100% म्हणजे 100% तो बरोबर आहे असं माणसांचं म्हणणं असतं की तो खूप ॲटिट्यूड दाखवतो. ॲटिट्यूड म्हणजे तो 100% बरोबर असल्याचं दाखवतोय असं माणसं तुम्हाला म्हणत असतात. तर आपण घेताना हा अर्थ घेत नाही ॲटिट्यूडचा, तर आपण त्याचा विक्षेपार्थ काढतो. आत्ताच आपण ॲटिट्यूड या शब्दाचा अर्थ जाणून घेतला. म्हणजे ॲटिट्यूडला काय एवढं महत्त्व आहे की लोक सारखा ॲटिट्यूड म्हणतात? म्हणजे माणसाकडे ॲटिट्यूड का पाहिजे? कारण माणसाकडे ॲटिट्यूड असला म्हणजे माणूस 100% राईट असतो. तर हा झालं ॲटिट्यूडबद्दल. तर आता आपण टाईमबद्दल बोलणार आहे, म्हणजे टाईम मॅनेजमेंटबद्दल बोलणार आहे. टाईम मॅनेजमेंट म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात वेळेचं व्यवस्थापन म्हणजे गरजेचं असतं. शक्यतो आपण जोपर्यंत आपल्याला आपलं बुद्धीचं म्हणजे जोपर्यंत ग्रहण करण्याची क्षमता वाढत नाही तोपर्यंत आपल्याला टाईम मॅनेजमेंटचं म्हणजे महत्त्व समजत नाही. कारण ज्या वेळेला आपण हा असं आपल्याला जाणवतं, ज्या वेळेला आपली बुद्धी अशी म्हणजे प्रगत होत जाते आणि आपल्याला जाणवतं की आपण कुठेतरी अपयशी होत चाललो आहे, त्यावेळेला आपल्याला टाईम मॅनेजमेंटबद्दल थोडंसं आपण जागरूक होतो. म्हणजे आता काय करायचं, आता आपल्या हातातून वेळ निघून गेली. तर वेळ निघून गेल्यानंतर तरीसुद्धा माणसाच्या जीवनात वेळ म्हणजे ती एवढी महत्त्वाची असते आणि हे टाईम मॅनेजमेंट करू शकतो. तर माझं म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा हा उद्देश आहे की जे तरुण पिढी आहे आजची, त्यांनी टाईम मॅनेजमेंट बनवलं पाहिजे. म्हणजे पूर्वी जे आपण म्हणजे जे जुने विद्यार्थी होते किंवा आता आमची बॅच जर बघितली तर आमच्याकडे टाइम मॅनेजमेंट म्हणजे आम्हाला हे फक्त 0% आम्हाला माहिती होतं की टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय, काहीच माहिती नव्हतं. तर मी आता हे सांगू इच्छितो की टाईम मॅनेजमेंट कसं करायचं. तर टाईम मॅनेजमेंटसाठी मी ते तुम्हाला 10 पॉईंट्स दिलेले आहेत. तर एक एक पॉईंट्स मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर हे पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि याच्यानुसार कसं कसं तुम्हाला सेटिंग करायचं ते मी तुम्हाला सांगतोय. कारण हे आपल्याला जीवनात हे 10 पॉईंट
तसे पॉइंट भरपूर आहेत, पण मी हे महत्त्वाचे 10 पॉइंटच घेतलेले आहेत. तर ह्या पॉइंटचा आपण ह्या एकाचं जरी आपण जरी हे केलं म्हणजे अनुसरण केलं तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये थोडंसं आपण यश प्राप्त करू शकतो किंवा आपल्याला जे जगण्यासाठी आवश्यक आहे ते आपण करू शकतो. तर पहिलं आहे गोल सेटिंग. गोल सेटिंग, तर गोल सेटिंग म्हणजे काय? तर तुम्ही कोणतेही शिक्षण घ्या, म्हणजे कोणतेच आर्ट, कॉमर्स, सायन्स, कोणतेच आर्ट असू द्या किंवा आय टी, इंजिनिअरिंग, तर त्याच्यामध्ये गोल सेटिंग पाहिजे. जर तुमचं गोल सेटिंग नसेल आणि त्यामध्ये तुम्ही जे शिक्षण घेत आहात त्याच्यामध्ये गोल सेटिंग जर नसेल तर ते शिक्षण व्यर्थ आहे, त्या शिक्षणाचा व्हॅल्युएशन 0 आहे. तर ते शिक्षण तुमच्या भविष्यात काही कामाचं पडणार नाही हे फक्त पहिलं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. कारण जर गोल सेटिंग नसेल की आपल्याला शिक्षणातून भविष्यात काय साध्य करायचं आहे हे आपल्याला पहिलं माहिती असलं पाहिजे. तर आपण पहिला पॉईंट कव्हर केला की गोल सेटिंग म्हणजे काय. गोल सेटिंग म्हणजे ध्येय निश्चित आहे, ध्येय निश्चित पाहिजे. तर ध्येय निश्चित नसेल तर आपण कोणतेही शिक्षण घेऊन दुसरीकडेच भरकटलो जाणार आणि जे आपल्याला साध्य करायचे ते जीवनामध्ये आपण साध्य करू शकणार नाही. तर दुसरं स्ट्रेस मॅनेजमेंट. स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे काय? तर तणाव व्यवस्थापन. जर माणसाकडे जीवनामध्ये तणाव व्यवस्थापन जर नसेल तर यातल्या कोणत्याही म्हणजे जे त्यानं टाइम मॅनेजमेंट केलं आहे ते कोणतेही तो सक्सेसफुल करू शकत नाही. कारण जर त्याच्याकडे स्ट्रेस मॅनेजमेंटच नाही. स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे जर त्याला तणाव आला एखाद्या गोष्टीमुळे, की जर समजा त्यानं गोल सेटिंग केलेला आहे की त्याला डॉक्टर बनायचं किंवा इंजिनियर बनायचं, पण त्याची फिजिकल कंडिशन किंवा मेंटल कंडिशन किंवा इकॉनॉमिक कंडिशन जर त्याची डाऊन असेल तर तो ते हँडल कशी करायची हे स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये सांगितलं जातं. स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे की तुम्हाला ते हाताळायचं आहे कसं, तणाव हाताळायचा कसा, की तुम्हाला जर समजा तुमचं फिजिकल कंडिशन जर नसेल तर ते हाताळायचं कसं आणि त्यातून हे कसं साध्य करायचं, तर तणावाचं व्यवस्थापन कसं करायचं तर हे स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये सांगितलं जातं. तर हा दुसरा पॉईंट आपण कव्हर केला. तिसरा पॉईंट आपण घेणार आहे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन हा पण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर कम्युनिकेशन म्हणजे काय? कम्युनिकेशन म्हणजे संभाषण. तर आपल्याकडे संभाषण कौशल्य असलं पाहिजे. संभाषण कौशल्य म्हणजे तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा म्हणजे प्रश्न पडला पाहिजे तुम्हाला, आणि जर तुम्हाला प्रश्नच पडत नसतील तर तुमचं कम्युनिकेशन हे 0 राहणार कायम. हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण कम्युनिकेशन तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्हाला प्रश्न पडू शकतात. जर तुम्हाला प्रश्नच पडले नाहीत की हे असं का तसं का, तर ते कम्युनिकेशन तुम्ही करू शकणार नाही. तर जोपर्यंत तुम्हाला प्रश्न पडत नाहीत किंवा जोपर्यंत तुम्ही गोल सेटिंग करत नाही तोपर्यंत तुमचं कम्युनिकेशन होणारच नाही. तर हा आपण तिसरा पॉईंट सुद्धा क्लिअर केला. तर आता चौथा पॉईंट आपण पाहणार आहे प्लॅनिंग. प्लॅनिंग म्हणजे काय? तर आता तुम्ही म्हणाल की गोल सेटिंग केलं, स्ट्रेस मॅनेजमेंट केलं, मग अजून कसलं प्लॅनिंग करायचं? तर प्लॅनिंग म्हणजे काय? प्लॅन म्हणजे आपण जे गोल निश्चित केलेले आहे किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट केलं आहे किंवा कम्युनिकेशन करणार आहे तर त्याचं तुम्ही प्लॅन करायचं आहे. की तुम्ही जर एखाद्या विषयाचं शिक्षण घेत आहात तर ते शिक्षण तुम्ही किती दिवसात घेणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जॉब किती दिवसात मिळाला पाहिजे किंवा त्याचं तुम्ही म्हणजे जे बेनिफिट आहे ते कसं मिळवणार आहे ह्याचं तुमच्याकडे परफेक्ट प्लॅनिंग पाहिजे. जर समजा जर तुम्ही इलेक्ट्रिशियन किंवा जर फिटर वेल्डरचा जर कोर्स घेत असाल तर त्यातनं तुम्हाला प्रॉफिट कसं मिळवायचं याचं तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे. की मी हे गोल सेटिंग करीन आणि असं असं माझं प्लॅनिंग असेल की मी हे करू शकतो आणि त्यातून माझं म्हणजे जो काय बिझनेस असेल किंवा एम्प्लॉयमेंट असेल ते मी सक्सेस करू शकतो. तर हा प्लॅनिंगचा आपण भाग एक केला. तर आता आपण शेड्यूल पाहणार आहोत. शेड्यूल म्हणजे काय? तर शेड्यूल म्हणजे आपण पाहतो की आपण कॅलेंडर ओपन करतो आणि ठरवतो की ह्याचा ह्या तारखेला वाढदिवस येणार आहे तर आपण त्याला त्या दिवशी शुभेच्छा द्यायच्या, किंवा त्याचं या दिवशी लग्न आहे म्हणून पत्रिका छापली जाते. तर त्याला शेड्यूल म्हणलं जातं. की हे शेड्यूल तुम्हाला तयार करायचं आहे. शेड्यूल म्हणजे तुम्हाला पेन पेपर घ्यायचा आहे किंवा एखादं तुमच्याकडं जर मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये नोट्स म्हणून ऑप्शन असतो तर त्या नोट्समध्ये नोट डाऊन करून ठेवायचं आहे. त्याचं शेड्यूल तुम्हाला तयार करायचं आहे की माझी या तारखेला एक्झाम आहे किंवा माझं या तारखेला हे आहे म्हणजे इंटरव्ह्यू आहे, तर मला यासाठी शेड्यूल तयार करायचे की मी काय काय करू शकतो आणि मला काय काय म्हणजे गरजेचं आहे. तर त्या आपण जे जे आपल्याला गरज पडणार आहे पण तुम्ही
असं तुम्हाला वाटतं की ते मी विसरून जाईन किंवा माझ्याच्याने होणार नाही, तर तुम्हाला ते शेड्यूल तयार करायचे की मी एवढ्या एवढ्या दिवसात शेड्यूलमध्ये मी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आपण जी गोष्ट 21 दिवस करतो ती 22व्या दिवशी ॲटोमॅटिक आपल्या हातून होऊन जाते. तर हे जे शेड्यूल आहे तर ते शेड्यूल त्यासाठी महत्त्वाचं ठरतं, कारण जर तुमचं शेड्यूलच नसेल की रोज मी सकाळी 4 ते 5 वेळेमध्ये उठणारच, त्याचं शेड्यूल पाहिजे. जर तुम्ही ती 21 गोष्ट केली म्हणजे 21 दिवसात तुमचं ते शेड्यूल झालं, तर 22व्या दिवशी तुम्ही ॲटोमॅटिक उठणार, तर हा शेड्यूलचा भाग झाला. तर आता प्रोमोडोरो टेक्निक, सॉरी, हे हा जो पॉईंट आहे हा प्रोमोडोरो टेक्निक आणि डिसिजन मेकिंग, सॉरी डिसिजन मेकिंग नाही तर सॉरी, हा मी तुम्हाला सांगेन तो एक्स्ट्रा पॉईंट मी सांगेन 11वा तुम्हाला. तर हा जो आहे हा आणि हा जो 6वा पॉईंट आहे प्रोमोडोरो टेक्निक आणि टाइम ब्लॉकिंग. टाइम ब्लॉकिंग, तर हे रिच पर्सन, रिच हे जे रिच रिच लिहिलंय, तर जे मोठे लोक असतात आता किंवा आपण बघतो जे राजकीय नेते असतील किंवा एखादा उद्योगपती असेल किंवा एखादा जो मोठा खेळाडू असेल, तर हे काय करत असतात, तर हे प्रोमोटर टेक्निक आणि टाइम ब्लॉकिंग हे दोन गोष्टी फॉलो करत असतात. तर प्रोमोडोरो टेक्निक म्हणजे काय असतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर प्रोमोडोरो टेक्निक म्हणजे काय, तर प्रोमोडोरो टेक्निक म्हणजे जे आपलं कामाचा तास आहे की तुम्ही समजा एखाद्या उद्योगपती जर जात असेल त्याच्या फॅक्टरीमध्ये आणि तो किती तास जातो, तो समजा 2 तास डेली व्हिजिट करत असेल, तर जी 2 तास तो डेली व्हिजिट करणार आहे कुठं, म्हणजे त्याच्या फॅक्टरीमध्ये हे करणार आहे, व्हिजिट करणार आहे, तर त्या व्हिजिटमध्ये काय करतो तो, त्या व्हिजिटमध्ये तो म्हणजे 2 तास तो फॅक्टरीमध्ये थांबणार आहे, बरोबर. तर त्याच्यामध्ये तो 25 म्हणजे 25 मिनिटाचे असे ब्लॉक तयार करतो, म्हणजे काय करतो, टेक्निक तयार करतो की मी 25 मिनिटं इथे इथे देईन, म्हणजे 25 मिनिटं मी जे एम्प्लॉय आहेत त्यांच्याशी बोलेन, 25 मिनिटं मी जे ऑफिसचं म्हणजे अकाउंट आहे ते चेक करेन, 25 मिनिटं मी जे काय म्हणजे ऑफिसचं जे हे आहे म्हणजे स्ट्रक्चर ते चेक करेन किंवा त्याचं जे काय आहे ते प्रोडक्शन चेक करेन, तर असा तो 25 मिनिटाचा ब्लॉक तयार करतो. आणि 25 मिनिटानंतर तो काय करतो, तर 25 मिनिटानंतर तो 5 मिनिटाचा ब्रेक घेतो. तर त्या ब्रेकमध्ये तो काय करत असतो, तर तो ब्रेकमध्ये तो ॲनालिसिस आणि नेक्स्ट प्लॅनिंग करत असतो की आता हा भाग झाल्यानंतर पुढच्या भागामध्ये मला काय करायचं. तर याला प्रोमोडोरो टेक्निक असे म्हणतात. तर तो काय करत असतो की तो सगळंच असं नाही की गेलाय आणि डायरेक्ट हा हात बांधून हे प्रोडक्शन ते झालं की लगेच दुसरं किंवा सगळंच एकत्र बघत सुटलाय इकडून असं तसं, तर हे असं नसतंय. तर कसं असतंय प्रोमोडोरो टेक्निकमध्ये कसं आहे की तो ज्या वेळेला तो एक भाग बघा जाणार आहे म्हणजे जो एम्प्लॉयमेंटशी तो बोलणार आहे म्हणजे एम्प्लॉयरशी, त्यावेळेला फक्त तो एम्प्लॉयमेंटवरच ध्यान देतो आणि ज्या वेळेला तो प्रोडक्शन चेक करत असतो त्यावेळेला फक्त प्रोडक्शनवर ध्यान देतो, तर त्याला आपण प्रोमोडोरो टेक्निक असं म्हटलं जातं. तर आणि दुसरा आहे म्हणजे टाइम ब्लॉकिंग. टाइम ब्लॉकिंग म्हणजे काय असतो की आपण पाहतो की बिल गेट्स असतील किंवा अजून कोण एलन मस्क असतील, तर ह्यांचं काय प्लॅनिंग असतं, तर टाइम ब्लॉकिंग प्लॅनिंग असतं की ते जर समजा त्यांनी 1 तास दिला तर 1 तासामध्ये काय काय करायचं त्यांचं प्लॅनिंग ठरलेलं असतं आणि त्याच्यामध्ये ब्रेक किती घ्यायचा आणि तो ब्रेक कशासाठी वापरायचा ह्याचं सुद्धा प्लॅनिंग असतं, त्याला आपण टाइम ब्लॉकिंग म्हणतो. म्हणजे याला टाइम ब्लॉकिंग म्हणायचं हे लक्षात ठेवा. तर हे ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ह्या जे आपण रिच पर्सन बघतो म्हणजे श्रीमंत व्यक्ती, तर श्रीमंत व्यक्ती ह्या 2 टेक्निक वापरत असतात. तर आता म्हणजे ह्या 2 महत्त्वाच्या आहेत त्यांच्या जीवनामधल्या, म्हणजे हे वापरत नाहीत असं त्याचा अर्थ होत नाही, तर हे सुद्धा ते वापरतात. तर पुढचा आपण पॉईंट घेणार आहे डिसिजन मेकिंग. तर डिसिजन मेकिंग म्हणजे काय, तर निर्णय क्षमता. आपल्याकडे निर्णय क्षमता आहे, एखादी गोष्ट करायची नाही तर नाहीच करायची, एखादी गोष्ट करायची तर त्याच्या मागे हा 2च लागायचं, असं त्याला आपण डिसिजन मेकिंग म्हणू शकतो. कारण डिसिजन घेतल्यानंतर बाकी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे गोल सेटिंग, स्ट्रेस मॅनेजमेंट, कम्युनिकेशन हे सगळं तुम्हाला करावं लागेल की एकदा तुम्ही निर्णय घेतला
तुमचं ध्येय निश्चित पाहिजे, स्टेट मॅनेजमेंट पाहिजे, कम्युनिकेशन पाहिजे, प्लॅनिंग शेड्यूल सगळं सगळं तयार पाहिजे, आणि मगच ते तुमचं डिसिजन मेकिंग सक्सेसफुल होऊ शकतं. तर हे आपण पाहिलं डिसिजन मेकिंग. आता स्लिप मॅनेजमेंट. स्लिप मॅनेजमेंट म्हणजे काय? तर तुमचं झोपेचं व्यवस्थापन. दिवसाचे 24 तास असतात, 24 आवर्स. तर 24 आवर्समध्ये तुम्ही जर 12 तास काम केलं, 12 H 12 आवर्स, 12 आवर्स काम केलं, तर तुम्हाला झोप किती पाहिजे? आणि जे आपण हे बघितलं की पोमोडोरो टेक्निक आणि टाइम ब्लॉकिंगमध्ये, तर त्याच्यामध्ये हे रिच पर्सन आहेत, हे आपण बघितलं, रिच पर्सन्स, तर ते किती वेळ झोप घेत असतील? तर त्यांचं सुद्धा टाइम, म्हणजे टाइम मॅनेजमेंट असतं की डेली जे 24 आवर्स आहेत, तर त्यातले 12 तास गेले, तर डेली ते 6 6 HRS 6 आवर्स स्लीप, म्हणजे दिवसाला तुम्हाला 6 तास, म्हणजे सक्तीची झोप घेतलीच पाहिजे. यात 6 तासामध्ये तुम्ही झोपलंच पाहिजे. जर तुमची जर 6 तासाची झोप पूर्ण होत नसेल, तर याचे तुम्हाला भयंकर परिणाम भोगू शकता तुम्ही. तर ह्याचे परिणाम काय आहे ते पण मी तुम्हाला म्हणजे नेक्स्ट सेशनमध्ये सांगणार आहे की आपली झोप का महत्त्वाची आहे. तर झोप जर तुमची पूर्ण झाली नाही, म्हणजे स्लीप मॅनेजमेंट, तुमचं झोपेचं व्यवस्थापन असेल, तुम्ही रात्री 1 1 2 2 वाजेपर्यंत झोपताय, किंवा रात्री सकाळी पहाटे 10 वाजता उठताय, किंवा 9 वाजता झोपताय, पहाटे 3 वाजता उठताय, पुन्हा 7 वाजता झोपताय, तर हे स्लीप मॅनेजमेंट नाही आहे. स्लीप मॅनेजमेंट म्हणजे डेली तुमचा टाइम किती आहे. तुम्ही 10 वाजता झोपणार, बरोबर? 10 वाजता झोपल्यानंतर पहाटे 5 6 वाजता तुम्हाला उठलंच पाहिजे. तर याला स्लीप मॅनेजमेंट म्हणतात. ह्या स्लीप मॅनेजमेंटचा फायदा काय होतो? स्लीप भरपूर झोप झाल्यानंतर तुमचा जो नेक्स्ट डे आहे, म्हणजे नेक्स्ट मॉर्निंग आहे, ती नेक्स्ट मॉर्निंग तुम्हाला एकदम फ्रेश राहणार आहे. तर आणि हे जे तुम्ही जे काही हे सगळं म्हणजे टाइम मॅनेजमेंट केलेलं आहे, तर हे टाइम मॅनेजमेंट तुम्हाला, जर तुम्ही स्लीप मॅनेजमेंट तुमचं वेल असेल, स्लीप मॅनेजमेंट वेल असल्यानंतरच तुम्ही हे टाइम मॅनेजमेंट म्हणजे हे करू शकता, रिकॉल करू शकता, म्हणजे आठवू शकता. जर तुमचं स्लीप मॅनेजमेंट व्यवस्थित नसेल, तर तुम्ही हे टाइम मॅनेजमेंट रिकॉल करू शकत नाही, म्हणजे आठवू शकत नाही, आणि तुमच्या ह्याच्यामध्ये गडबडी होऊ शकते. तर तुमचं स्लीप मॅनेजमेंट हे दिवसाचं, म्हणजे रात्रीचं स्ट्रॉंग पाहिजे की मी एवढ्या एवढ्या वाजता, भले तुम्हाला अर्धा पाऊण तास इकडे किंवा तासभर इकडे इकडे झाला तरी चालतंय, पण तुमचं स्लीप मॅनेजमेंट हे ठरलेल्या वेळेत झालंच पाहिजे. आणि पुरेशी झोप जर नाही झाली, तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावू शकतात. आता नवा पॉईंट आपण घेणार आहे, प्रॉब्लेम सोल्विंग. म्हणजे प्रॉब्लेम सोल्व कसा करायचा? तर आपण मी तुम्हाला म्हणजे सांगू इच्छितो की आपण याच्यामध्ये पाहिलं, कशामध्ये, कम्युनिकेशन किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट. स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे कम्युनिकेशनमध्ये काय पाहिजे आपण की तुमचं जर कम्युनिकेशन नसेल, तर तुमच्यामध्ये हे टाइम मॅनेजमेंटवर इफेक्ट होऊ शकतो. म्हणजे तर काय असतं की जर तुमचं फिजिकल, मेंटल किंवा इकॉनॉमिकली जर तुम्ही डिसेबल असाल, तर आपण आपलं कम्युनिकेशन वीक राहतं. तर प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये काय आपण पाहणार आहोत की हे जे आपण कम्युनिकेशन आपलं वीक आहे, ते आपण स्लो कसं करणार आहे, किंवा आपलं प्लॅनिंग आहे, शेड्यूल आहे, किंवा पोमोडोरो टेक्निक आहे, डिसिजन मेकिंग आहे, तर हे आपण स्लो कसं करायचं? मला हे प्लॅनिंग जमतच नाही, मला कम्युनिकेशन जमतच नाही, मला स्ट्रेस मॅनेजमेंट सुद्धा जमत नाही, की मला कितीही केलं तरी मला स्ट्रेस येतो, किंवा मला ध्येय निश्चित करता येत नाही, तर हे आपण प्रॉब्लेम सोल्विंगमध्ये पाहणार आहे. तर काय असतं प्रॉब्लेम सोल्विंगमध्ये, मी सांगतो तुम्हाला की हे तुम्हाला प्रॉब्लेम सोल्विंगमध्ये की तुम्हाला एक ध्येय घ्यायचे, तर ते ध्येय घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यावरच काम करायचं, की दुसरा कोणताच विषय घ्यायचा नाही, की तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंटवर, तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट जमत नाही, तर तुम्ही डेली 20 21 डेज म्हणजे प्रॉब्लेम सोल्विंगवरच काम करायचं. म्हणजे तुम्हाला तुमचं जे टाइम मॅनेजमेंटमध्ये जे अडचणी येते, त्या अडचणीवर मात करण्यासाठी तुम्हाला त्या एकाच विषयावर काम करायचं. जर तुम्हाला गोल सेटिंग जमत नसेल, तर तुम्हाला 21 दिवस गोल सेटिंगवरच काम करायचं, किंवा 21 दिवस स्लीप मॅनेजमेंटवरच काम करायचं, की तुम्हाला 21 दिवस तुम्ही
असं ट्राय करायचं की 21 दिवस मी कंटिन्यू डेली एकच टाइम ठेवायचा आणि त्या टायमिंगमध्ये मी झोपणारच. आता हे पोमोडोरो टेक्निक आणि ते आपण त्याचा वेगळा विषय घेणार आहोत. तर आपण टू डू और नॉट टू डू हा शेवटचा म्हणजे शेवटचा टाइम मॅनेजमेंटचा पॉईंट पाहणार आहे. तर टू डू और नॉट टू डू म्हणजे काय? तर टू डू म्हणजे तुम्हाला करायचं आहे काय आणि नाही करायचं काय. म्हणजे जर तुम्हाला एखादी गोष्ट करायचीच नाही, तुम्हाला जर समजा बिझनेस करायचाच नाही, तुम्हाला जर गव्हर्नमेंट नोकरी करायची, तर तुम्ही ते करू नका ना. तुम्हाला एम्प्लॉई बनायचं ना, तर फक्त तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा. जर तुम्हाला बिझनेस करायचा नाही, तर तुम्ही त्या बिझनेसमध्ये लक्ष द्यायचंच नाही की मी असं असं करेन, हे त्याच्याविषयी तुम्ही बोलायचंच नाही. तर फक्त काय करायचं, तुम्हाला टू डू और नॉट टू डू म्हणजे जे करायचं आहे तेच करायचं, जे नाही करायचं ते मनात सुद्धा आणायचं नाही. तर ह्याला आपण टू डू और नॉट टू डू म्हणतो. तर आपण बऱ्याच वेळा काय पाहतो की आपल्याला करायचं असतं आणि आपण करतो दुसरंच. तर ते टू डू और नॉट टू डू मध्ये येतं. म्हणजे काय होतं, माणूस म्हणतो की मला इंजिनियर बनायचं होतं, मी वेल्डरच बनलो, मी फिटरच बनलो. तर ते काय असतं, टू डू और नॉट टू डू ह्याला म्हणजे ते अपवाद आहे. तर ते अपवाद काय आहे की त्यांनी गोल सेटिंग केलं होतं की मला काहीतरी बनायचं आहे आणि ते ध्येय निश्चित करून चालले होते, पण त्यांच्या ध्येयाला सक्सेस मिळाला नाही म्हणून ते बिल्डर फिटर किंवा काय असते ते बिझनेसमॅन बनले. तर हा टाइम मॅनेजमेंटचा भाग आहे. तर टाइम मॅनेजमेंटला पण अपवाद आहेत काय, की आपण आता समजा तुम्ही तुमचं कम्युनिकेशन वेळ आहे पण तुम्हाला असं जाणवेल की तुमचं कम्युनिकेशन चांगलं आहे, तर त्याच्यामध्ये पण काहीतरी फॉल्ट असू शकतात किंवा कम्युनिकेशनला पण अपवाद असू शकतात. किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट, तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये व्यवस्थापन चांगलं असेल, तुम्ही जर हसमुखी असाल म्हणजे तुम्हाला सदा आनंदी राहण्याचं जर हे असेल म्हणजे वेळ असेल, सारखं आपण पाहतो की माणसं काय काय किती बी त्यांना बोललं तर ते हसतच राहतात. तर स्ट्रेस मॅनेजमेंट असतं त्यांचं एक प्रकारचं, सांगतो तुम्हाला. तर कारण ते जास्त कुठली गोष्ट म्हणजे सिरियस घेत नाहीत. तर हा आपण स्ट्रेस मॅनेजमेंटचा एक भाग आहे. तर आपण हे 10 पॉईंट आहे, म्हणजे हा एक्स्ट्रा पॉईंट बघितलेला हे टाइम ब्लॉकिंग. तर हे 2 पॉईंट आपण पाहिले की रिच पर्सन म्हणजे जे उद्योगपती बिझनेसमॅन आहेत तर ते हे 2 वापरतात. तर हे असं ॲटिट्यूड आणि टाइम मॅनेजमेंट आपण पाहिलं. तर ह्या 2 गोष्टी जीवनात महत्त्वाच्या आहेत. तर माझी एवढीच विनंती आहे की जे आज आपण शिक्षण घेतो की कोणतेही साठ असेल, आर्ट, कॉमर्स, IT, मी तुम्हाला मग सांगितलं त्याप्रमाणे, जर जर त्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट पाहिजे, टाइम मॅनेजमेंट जर नसेल तर त्या शिक्षणाला आणि ॲटिट्यूड नसेल तर त्या शिक्षणाला काही महत्त्व नाही. कारण या शिक्षणातून जे तुम्ही ज्ञान मिळवणार आहे त्या ज्ञानाचा वापर कुठे करायचा हे आपल्याला गोल सेटिंग सांगतं, स्ट्रेस मॅनेजमेंट सांगतं. की त्या शिक्षणात जर तुम्हाला उपयोग झाला नाहीच तर तुम्ही तणावामध्ये जाणार, बरोबर? स्ट्रेस मॅनेजमेंट, तुमचं कम्युनिकेशन कमी होणार, तुमचं प्लॅनिंग शेड्यूल सगळं सगळं बिघडणार. तुमचं जे तुम्हाला करायचं नाही ते तुम्ही करणार आणि जे करायचं ते करणारच. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवर तुमचा म्हणजे त्या एज्युकेशनचा तुमचा इफेक्ट पडतो. म्हणून ते टाइम मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. तर टाइम मॅनेजमेंटवर व्यवस्थित ध्यान द्यावं आणि आपले जे गोल आहे ते गोल सेटिंग करून आपल्या जीवनात सक्सेस मिळवा.